या अभिजित बाबाचं पाटील पट्टण कॉलनी आमच्या शेतामध्ये आता भुईमुगाची बियाची पहिला बीज प्रक्रिया करून आम्ही करणार आहे. त्यासाठी 10 किलो बियाणे मी घेतलेलं आहे. त्याची थायरम प्रक्रिया आता पूर्ण केलेली आहे. तर आपल्याला आता जैविक प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करायची आहे. यासाठी या ठिकाणी पहिल्यांदा आपण गुळाचं थोडं पाणी शिंपडून घेऊया त्याच्यावर. त्याच्यानंतर PSB आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे. हा 1 किलोला 10 मिली प्रमाणे मिक्स करायचं आहे. रायझोबियम आपल्याला परत त्याच प्रमाणात बियाणामध्ये मिक्स करायचं आहे. किलोला 10 मिली प्रमाणे. हॅलो, बीज प्रक्रिया करायला माहित नाही. यानंतर आपल्याला बियाणाला हात न लावता आपल्याला ते बियाणे मिक्स करून घ्यायचे. बीज प्रक्रिया करायला माहित नाही. यानंतर आपल्याला बियाणाला हात न लावता आपल्याला ते बियाणे मिक्स करून घ्यायचे. यानंतर एक 30 मिनिटं आणि त्याच्यानंतर सुकल्यानंतर आपल्याला हे पेरणीसाठी योग्य असं बियाणं तयार होते. आणि सदर प्रक्रिया केल्यामुळे कोणत्या प्रकारे बुरशीजन्य आजार या ठिकाणी होणार नाहीत. आणि पिकं उत्तम येण्यासाठी ती जी प्रक्रिया केलेली आहे चांगल्या प्रमाणात फायदा होतो. तसेच उत्पन्न वाढीसाठी सुद्धा सुंदर फायदा होतो.